नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये किती टक्के नागरिक गरीब? नुकताच जो आहे नीती आयोगाने हा अहवाल जाहीर केलेला आहे. पूर्ण भारतामध्ये सर्व जे की राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश आहे याची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात किती टक्के नागरिक आता गरीब आहे आणि बाकीच्या स्टेटमध्ये सर्वात गरीब कोण आहे, सर्वात श्रीमंत कुठलं राष्ट्र आहे, कुठलं राज्य आहे, त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेश कुठलं गरीब आहे, कुठलं श्रीमंत आहे. तर सर्व आपण जे आहे तिथले नागरिक कुठले गरीब कुठले श्रीमंत हे सर्व माहिती आपण बघणारच आहोत. त्या अगोदर नवीन यूजर असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर गरिबाचा देश, देशातील गरिबीचा अहवाल जो आहे केंद्रीय नीती आयोगाने जाहीर केलेला आहे. देशाच्या जे की गरीब आहे त्याचा अहवाल पूर्ण आयोगाने दिलेला आहे. नीती आयोगाने या संदर्भात सादर केलेल्या अहवालामध्ये सर्वात वरच्या स्थानी बिहार आहे. बिहार हा सर्वात गरीब राष्ट्र आहे, गरीब राष्ट्रापेक्षा राज्य आहे. बिहारमध्ये एकूण 51.91% जवळपास म्हणजेच 52% नागरिक हे गरीब असल्याचं समोर आलेलं आहे. त्याखालोखाल झारखंड आहे 42.16%, उत्तर प्रदेश आहे त्याच्याखाली 37.79%, मध्य प्रदेश त्याच्याखाली आहे 36.65%, तर पाचव्या क्रमांकावर मेघालय आहे 32.37%. तर ही सर्व आकडेवारी आणि त्याचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सर्वात गरीबमध्ये तीन विचारू शकता शेवटचे, लक्षात ठेवा बिहार, त्याच्याखालोखाल कोण आहे तर लक्षात ठेवा झारखंड आहे बिहारलाच लागून, नंतर मग उत्तर प्रदेश आणि नंतर मध्य प्रदेश, आणि त्याच्यानंतर जर विचारलं पाचव्या क्रमांकावर तर मेघालय. ते पाचही तुम्हाला क्रम लक्षात असू द्या. केरळमध्ये सर्वात कमी गरीब लोकसंख्या, केरळ हा सर्वात गरीब लोकसंख्या असलेला, कमी गरीब लोकसंख्या असलेला राज्य ठरलेलं आहे. इथे अवघजी आहे 0.71% नागरिक हे गरीब असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. केरळ खालोखाल आहे गोवा 3.76%, म्हणजे ज्याच्यामध्ये गरीब लोकसंख्या कमी आहे 3.76%. सर्वात प्रथम केरळ, नंतर आहे गोवा, नंतर आहे सिक्कीम, नंतर आहे तामिळनाडू आणि नंतर आहे पंजाब. तर लक्षात ठेवा क्रम लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं. केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक गरीब लोकसंख्या आहे दादर नगर हवेलीमध्ये 27.36% इतकी गरीबी, गरीब सर्वात गरीब जर तुम्हाला विचारलं कुठलं केंद्रशासित आहे तर दादर नगर हवेली. त्याच्याखालोखाल आहे जम्मू काश्मीर आणि लद्दाख, त्याच्याखालोखाली आहे दमण दीव आणि त्याच्याखाली आहे चंदीगड. तर लक्षात ठेवा हा क्रम. सर्वात कमी गरीब कुठलं आहे केंद्रशासित तर ते आहे पॉंडिचेरी 1.72% फक्त गरीब लोकसंख्या आहे. त्याच्याखालोखाल आहे लक्षद्वीपमध्ये थोडी जास्त 1.82%, अंदमान निकोबार त्याच्याखाली 4.30% आणि त्याच्याखाली दिल्ली 4.79%. तर लक्षात ठेवा मित्रांनो, पुद्दुचेरी हे सर्वात कमी गरीब केंद्रशासित आहे आणि राज्यांमध्ये जर विचारलं तर केरळ सर्वात कमी गरीब आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये आता काय आहे तर महाराष्ट्रामध्ये 14.85% लोकसंख्या गरीब आहे. दरम्यान सर्वाधिक गरीब लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक कुठला आहे, याच्यामध्ये महाराष्ट्राचा 17वा क्रमांक याच्यामध्ये लागतो. तर महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या, एकूण 14.85% लोकसंख्या गरीब असल्याचं या अहवालामध्ये सादर करण्यात येतं. किती टक्के आहे, 14.85% इतकी लोकसंख्या गरीब असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रानंतर लागतो नंबर कोणाचा तर तेलंगणा आहे 13.74%, त्याच्यावरती आहे 13.76%, कर्नाटक आहे, त्याच्यानंतर आंध्र आहे 12.31%, आणि त्याच्यानंतर हरियाणा 12.28%. हे वरचे आहे गरीब लोकसंख्येचे दोन अंकी संख्येमध्ये यांची आहेत. मित्रांनो, तर हे काही अपडेट होतं, सोबतच आपण याचा पूर्ण जे आहे चार्टसुद्धा जाणून घेऊया. तर बघा, बिहार टॉपवरती आहे, इथं पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला दिसत आहे. मी थोडं अजून याला झूम करून घेतो. ओके, आता तुम्हाला दिसतं व्यवस्थित, तर तुम्ही बघून शकता याच्यामध्ये. बघा, बिहार हा जो आहे इथे रेड झोनमध्ये गेलेला आहे 51.91%. त्याच्याखालोखाल झारखंड आहे, त्याच्याखालोखाल उत्तर प्रदेश आहे, नंतर मध्य प्रदेश, नंतर मेघालय, आसाम, चंदीगड, राजस्थान, ओडिसा, नागालँड, अरुणाचल प्रदेश, वेस्ट बेंगाल, गुजरात, मणिपूर, उत्तराखंड, त्रिपुरा. इथे पर्सेंटेज दिलेला आहे एकदम डार्क रेडवाले जे आहे खूप जास्त प्रमाणित गरिबीचं आहे, आणि इथे कलरमध्ये त्यांनी डिवाईड केलेलं आहे. ते दिसतं आपल्याला डार्क रेड गुजरात, सॉरी बिहार. त्याच्यानंतर महाराष्ट्र हे ग्रीनमध्ये दिलेला आहे, कलर जो आहे ग्रीनमध्ये दिलेला आहे. तेलंगणा, कर्नाटका, आंध्र प्रदेश, हरियाणा हे सर्व ग्रीन झोनमध्ये आहे. मिझोरम, हिमाचल प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, सिक्कीम, गोवा हे त्याच्यापेक्षा डार्क ग्रीनमध्ये आहे, म्हणजे एकदम कमी गरीब. आणि केरळ इथं सर्वात कमी आहे 0.71% लोक गरीब आहे.
त्याच्यावरती तुम्ही पाहाल तर केरळनंतर गोवा, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, हिमाचल, मिझोरम हे राज्य आहे. आणि केंद्रशासितमध्ये सर्वात गरीब दादर अँड नगर हवेली दिलेलं आहे 27.36. त्याच्याखालोखाल जम्मू काश्मीर, दीव, दमन, चंदीगड दिलेलं आहे. तर मित्रांनो, हे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअरसुद्धा करा सर्वच एज्युकेशनल चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्यामध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.